वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 9वीचा विषय विज्ञान व तंत्रज्ञानचा घटक चाचणी संच दुसऱ्याचा पेपर आणलेला आहे. प्रॅक्टिससाठी पेपर आणला आहे. घरच्या घरी पेपर सोडून सराव करा, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव चांगला होईल. आता इथं बघा, 20 गुणांचा पेपर आहे हा. प्रश्न पहिला भाग काय, ए गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. ओके, आणि 2 गुणांसाठी आहे, इथे ऑप्शन नाही आहे, दोन्हीच्या दोन्ही लिहायच्यात आपल्याला. टिंबटिंब आरशाचे नाभीय अंतर धन असते आणि ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही. त्याच्यानंतर प्रश्न 1 मधला ब, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 2 गुणांसाठी, बहिरगोल आरसा अपसारी आरसा असतो. आणि हे चूक आहे की बरोबर आहे ते विधान लिहायचं आहे. श्राव्यातील ध्वनींची वारंवारता 20 हर्ट्सपेक्षा कमी असते. आता पुढचा प्रश्न, प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 1 शास्त्रीय कारण लिहा, सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. 2 वटवागुळ अंधाऱ्या रात्री सुद्धा कसा मार्ग शोधू शकते ते सांगा. 3 एका ध्वनी तरंगाचा वेग मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे, तर त्या ध्वनीची वारंवारता काढा, ती श्रावणीय असेल का. 4 गुणांसाठी आहे, 2 प्रश्न सोडवायचे, एका प्रश्नाला 2 गुण आहेत. आता प्रश्न 3 आपला बघून, खालीलपैकी 1 उपप्रश्नाचे उत्तर लिहा. 2 गुणांसाठी बघा, एकतर हा पहिला प्रश्न सोडवा किंवा दुसरा प्रश्न सोडवा. पहिला प्रश्न काय व्याख्या लिहा, वारंवारता आणि ध्वनीची चाल या दोन्ही व्याख्या लिहायच्यात. ओके, किंवा बहिरगोल आरशासमोर वस्तू ठेवल्यास तिची प्रतिमा कशी तयार होते हे किरणाकृतीच्या सहाय्याने दर्शवा. ओके, चला आता आपण पान 2 वरती जाऊ. 2 पानी पेपर आहे हा, शेवटचं पान आहे पेपरचं. काय बघा इथे, प्रश्न 1 अ रिकामे झाला. हा भाग 2चा पेपर आहे. पान 1 वरती भाग 1चा पेपर होता आणि भाग 2चा पेपर पान 2 वरती आहे. मेरुरज्जू मधील लांब पोकळीस टिंबटिंब असे म्हणतात आणि पुनरुत्पादनाच्या टिंबटिंब प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सूक्ष्मजीवात सूक्ष्म भेद असतात. या दोघांपैकी दोन्ही सोडवायचे. आता प्रश्न ब भाग आहे, सहसंबंध लिहा. स्त्रिया टर्नर सिंड्रोम आणि पुरुष टिंबटिंब. 1 गुणासाठी, विसंगत पद ओळखा. पूर्ण भरलेली शेंग, हिरवी शेंग, उंच खोड, पांढरी फुले. ओके, याच्यातलं विसंगत पद ओळखायचं आपल्याला. आता खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे का गरजेचे आहे. डीएनए रेणूची कार्य कोणती आणि समन्वय म्हणजे काय. चला खालीलपैकी 1 उपप्रश्नाचे उत्तर लिहा. 2 गुणांसाठी आहे. चेतापेशीची सुबक व नामनिर्देशित आकृती काढा आणि शास्त्रीय कारण द्या. धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो. ओके मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा. घरच्या घरी प्रश्न सोडून तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस पण करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.